भारत आणि चीन सीमेवर वाद सुरू आहे त्यामुळे देशभरातील नागरिकांमध्ये चीनच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय आणि यामुळे यापुढे चीनचा कोणताही माल खरेदी करायचा नाही अशी भावना समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कळंबोली येथे भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या वतीनं चायना निर्मित टी व्ही मोबाईल इत्यादी वस्तूंची तोडफोड करून होळी करण्यात आली व यापुढे आम्ही चायनाची वस्तू खरेदी करणार नाही अशी सर्वांनी शपथ घेतली यासाठी भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा संयोजक बबन मार्गजे यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील कमल कोठारी तालुक्याचे माजी उपाध्यक्ष राजन पिल्ले दत्ता बिनवडे युवा नेते अमर ठाकूर जमीर शेख कळंबोली महिला शहराध्यक्षा मनीषा निकम दुर्गा सहानी युवा मोर्चाचे गोविंदा झा सुरेश भास्कर ब्रिजेश कुमार व व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट